विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. लॉकडाऊनमुळे 28 मार्च पासून 88 नागरिकांना महापालिकेच्या आकुर्डीतील उर्दू शाळेत तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आला आहे. इथं अनेकांची आता मैत्री झाली आहे. या केंद्रात तब्बल 30 दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील नाशिक, कोल्हापूर, उस्मानाबाद, अमरावती, पंढरपूर याबरोबरच उत्तर भारतीय, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, आसाम, झारखंड अशा इतर राज्यातील बहुभाषिक नागरिक एकत्र राहत आहेत. त्यांच्यातून आता सुसंवाद होऊन त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाल्याचं चित्र पाहायला भेटत आहे. पुणे इथल्या आकुर्डी शाळेमध्ये आश्रयित म्हणून आलेली आहे. आता आम्ही किमान 1 महिना झाले इथं अडकलेलो आहोत. महापालिकेच्या लोकांनी आणि पोलीस प्रशासनाने आमची चांगली देखभाल केली. आम्हाला वेळेला नाश्ता दिला जातो, वेळेला जेवण दिल्या जाते, तसेच महिलांना सॅनिटायझर पॅड, तसेच महिलांना साड्या, छोट्या मुलांना कपडे वगैरे देण्यात आले. आम्हाला इथे कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे. महापालिकेचे लोक तसेच पोलीस प्रशासन एकदम काळजीपूर्वक लक्ष देतात. आणि समजा एखाद्या आश्रयितांना काही झालं तर वेळेला हॉस्पिटलला नेल्या जातं आणि योग्य ती काळजी घेतल्या जाते. ओके, मी नंदा देशमुख बोलत आहे. नंदाबाई देशमुख. मी आमची नगरपालिकेने व्यवस्थित सोय केलेली आहे. साहेब लोक चांगले आहे. माझे तुम्ही पण आलात नाशिक. आमच्या जेवणा खावणाची व्यवस्थित सोय, व्यवस्थित जेवण बिवण मिळते. साहेब लोक, पोलीस लोक चांगले, सर्व चांगले. आम्हाला पहिले करमत नव्हतं, आता चांगलं करमत. घरच्यासारखं वाटतं. मी आशा सचिन पाटील बोलते. आमची व्यवस्था उर्दू शाळेमध्ये आम्हाला जेवण पाणी व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आमची व्यवस्थित साहेबांनी सोय केली. आपण या निवारा केंद्राविषयी जाणून घेऊ. इथले जे अधिकारी आहेत, पहा महापालिकेचे मानकर सर, सर आपण सांगा या केंद्राविषयी. मी राजीवेंद्र मानकर, क्षेत्रीय कार्यालय. उर्दू मनपशाळा इथे एकूण महिला पुरुष कर्मचारी पुरुष 56, महिला 22, मुले 8 आहेत आणि मुली 2 आहेत. असे एकूण 88 लोक आहेत इथं महापालिकेतर्फे आणि इतर सर्व विभागातर्फे प्रत्येकांची काळजी घेतली जाते. आम्ही प्रत्येक काळजीकाठीने सर्वांकडे लक्ष देतो आणि प्रत्येकांना जे काही अडचण असेल दवाखान्याविषयी, तर कुठल्या प्रकारची अडचण असेल, भोजनाची अडचण असेल, तर आम्ही तातडीने त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.